लाइक आई स्टिल रिमेम्बर कि असं टिपिकल सिबलिंग रायव्हलरी होती, एकमेकांशी नुसतं भांडण करायचं. तर असा एक फेज असायचा की आमचे कॉन्वर्सेशन असायचे की बघ ग मम्मी कसा करतोय हा, हे दिस वॉज व्हॉट विथ बिनीथ. कम्प्लिटली प्लास्टिक चेंज आहे आमच्या रिलेशनशिप्समध्ये. म्हणजे WWF बघून मला मारणारा विनीत होता, आणि अगं दीदी एक मुलगी आहे जिच्याशी मी माझा लाईफ स्पेंड करणार आहे, अँड दिस डे फॉर मी इज वन ऑफ द बेस्ट. मैंने सपनों में भी नहीं सोचा था कि आज ये मौका मुझे आएगा जब मेरे को कन्यादान करना पड़ेगा. छोटी से लेकर बचपन मेरी नन्ही परी आज इतनी बड़ी हो गई कि तो उसका कन्यादान मेरे को मेरे हाथों से करना होगा. अभी भी मेरे को देखता हूँ तो वो छोटी ही नजर आती है, मगर दूसरे दृष्टिकोण से देखें तो आज वो इतनी बड़ी हो गई कि किसी दूसरे के घर की रानी बनने जा रही है. आखिरी सांस तक को निभाना पड़ेगा. लहानपणापासून दिसतं भयंकर प्रांजळ आणि इनोसेंट असा वाटतो, पण दिसतो तसा नाही, तो भयंकर खोडकर आहे. खोडकर जरी असला तरी तेवढाच एकदम प्रेमळ पण आहे. मला ते फार प्रेमळ आहे, त्याला आपली सगळी माणसं एकत्र असायला पाहिजे. लहानपणी पण त्याला आपण माहेरी वगैरे जायचं, मग तिथं एकत्र कधी बरोबर असायचं. सुट्टी संपून परत यायला लागली की त्याला वाटायचं आपण एकत्र का राहत नाही असं सारखं आम्हाला विचारायचं. त्याला आपली माणसावर प्रेम खूप आहे. आता पण असं मुलगी शोधला तर सगळे आपली माणसावर खूप प्रेम करायला पाहिजे. Oh,
आज भी ये आशिकी कल